नमस्कार काही लोकांना चक्कर येणे ही सामान्य समस्या आहे असे वाटते व लोक त्याकडे दुर्लक्ष करतात पुढे जाऊन ही समस्या मोठ्या आजारांना जन्म देऊ शकते सर्वप्रथम समजून घ्या की चक्कर येणे हा कोणताही आजार नाही तर चक्कर येणे हे दुसऱ्या एखाद्या आजाराचे संकेत असू शकतात चला तर मग जाणून घेऊयात सकाळी उठल्यानंतर चक्कर काय येऊ शकते पहिलं सामान्य कारण म्हणजे डिहायड्रेशन जेव्हा शरीरात पाण्याची पातळी कमी होते तेव्हा चक्कर येऊ शकते जसे पाण्याच्या कमतरतेमुळे ही समस्या होते तसेच शरीरात जर रक्ताची कमतरता असेल तरी देखील सकाळी उठल्यानंतर चक्कर येऊ शकते त्यानंतर अचानक ब्लड प्रेशर कमी झाल्याससुद्धा चक्कर येऊ शकते जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चक्कर आल्यासारखी वाटत असेल तर हा हृदयविकाराचा झटका असल्याचाही संकेत असू शकतो पण या संकेताशिवाय हार्ट अटॅकच्या वेळी समोरचे काही दिसत नाही कसलेच भान राहत नाही खूप घाम येतो अशावेळी त्वरित हॉस्पिटलला जावे याशिवाय सकाळी उठल्यावर चक्कर येण्याचं बेनाईन पोजिशनं व्हर्टिगो हे सुद्धा एक कारण आहे याशिवाय डोळे व कान यांसारख्या अवयवामध्ये गडबड निर्माण झाल्याचंही सकाळी चक्कर येऊ शकते त्यामुळे डोळे व कानाची कोणतीही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर ही होती सकाळी उठल्यानंतर चक्कर येण्याची काही कारणे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका